कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. अगं मयू, पण आपल्या सगळ्या पर्सनल गोष्टी व्हिडिओवर कशा टाकायच्या? आई तू माझ्यावर विश्वास ठेव आणि बिनधास्त बोल. ठेव विश्वास. पांड्या काका, लाईट पकड ना. आई रेडी? कॅमेरा रोलिंग, ऍक्शन. नमस्कार, मी अश्विनी वाघमारे. बऱ्याचदा आपण लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करतो, हो की नाही? आणि आपल्या बायकांचं कसं असतं ना, की आपलं आयुष्य हे आपल्या कुटुंबाभोवतीच फिरत राहतं, आणि तसं असायला हवं, कारण आपल्यासाठी आपलं कुटुंबच महत्त्वाचं असतं. एक मुलगी, सून, पत्नी, एक आई, एक वहिनी, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं खूप गरजेचं आहे आणि महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा मी माझ्या माणसांना काय वाटेल ह्याचा विचार करायचे आणि त्यांच्या मनाप्रमाणे वागायचे, आणि त्यात मी खरंच आनंदीही होते. पण काही कारणांमुळे आमच्या घरावर बिकट परिस्थिती ओढवली, त्यासाठी मला घराच्या बाहेर पडावं लागलं, काही कठोर निर्णय घ्यावे लागले. ते मी त्यावेळी घेतले, थोड्या काळाने परिस्थिती सुधारली. पण ह्या दरम्यान झालं असं की मी बाहेरचं जग बघितलं. बाहेरच्या जगात जशा चांगल्या गोष्टी आहेत ना, तशा वाईटही गोष्टी आहेत. पण मी काय केलं माहिती आहे? त्या वाईट गोष्टी आहेत ना, त्या तिथेच सोडल्या आणि चांगल्या गोष्टी घेऊन पुढे निघाले. लोक काय म्हणतील, माझी घरातली माणसं काय म्हणतील, ह्याचा विचार केला नाही. कारण माझ्यासाठी तेव्हा माझ्या कुटुंबाचं भलं करणं खूप महत्त्वाचं होतं, त्यांचा विचार करणं खूप महत्त्वाचं होतं, ते मी केलं. ह्या निर्णयामुळे माझी काही माणसं माझ्यावर रुसली, पण मला माहीत होतं ती माझी माणसं आहेत. ती माझ्यावर किती रुसली, किती रागावली, किती चिडली, तरी ती मला सोडून जाणार नाही याची मला खात्री होती. तू हे सगळं कोणाला उद्देशून बोललीस हे माहितीये मला. मी तुझ्यावर कितीही रुसलो, कितीही भांडलो, तरी तुला सोडून कधीच नाही जाणार. अरे जिनी, पकड. खूप मस्त बोललीस. स्माइल प्लीज. अरे गुड मुमेंट. बाबा आईला पटतच नाही, ती 10,000 रुपये खर्च करायला तयारच नाहीये. काय म्हणाली ती? तिचं म्हणणं असं आहे की हॉटेलच्या जाहिरातीवर पैसे उडवायचे आणि स्वयंपाक कसा चालू आहे याकडे लक्षच द्यायचं असं म्हणणं आहे तिचं. ती असं म्हणते की काम जर खणखणीत असेल ना तर जाहिरातीची गरजच नाही. बाबा पण आत्ताचा जमाना ना पूर्णपणे बदललाय, लोकांना ना असा क्विक रिझल्ट लागतो. आणि जर आपण ऑर्गॅनिक फॉलोअरची वाट बघत बसलो ना, वर्ष कसंच निघून जाईल आणि वर्षासोबत ट्रेंडही जाईल. पण कसं आहे ना मयू, जर तिच्यावर आपल्याला खर्च करायचा आहे तर तिची परवानगी हवी. आणि अश्विनी अशी सहज 10,000 रुपये खर्च नाही करत. तरी ती चेअरसाठी 1.5 लाख रुपये घालायला तयार आहे. तेच ना, म्हणजे किती विचारपूर्वक निर्णय घेते ती. हो, ती म्हणाली एका चेअर मुळे क्लायंट हँडल होत नाही आणि त्यांना नाही म्हणावं लागतंय. जाऊ दे, करू दे तिला काय करायचं ते. बाबा तुम्ही पण तेच बोलता, जशी चेअर इन्व्हेस्टमेंट आहे ना तशी फॉलोअर सुद्धा एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे. तुमच्या दोघांशी ना बोलण्यात काहीच अर्थ नाही. जात. अगं अशी काय करत माई हो. हॅलो,
हाँ अश्विनी कुठे आहेस तू? अहो बँकेत चालले आहे, लोन बद्दल चौकशी करायची आहे ना। लोन कशासाठी? अहो आता तुम्हीच म्हणालात ना की पार्लर साठी चेअर घ्यावी लागेल आणि 1-1.5 लाख रुपये लागतील म्हणजे आपल्याला लोन करावेच लागेल ना। पण माझ्याशी काय डिस्कस नाही केलं, डायरेक्ट लोन घ्यायला गेलीस तू बँकेत? मी फक्त म्हंटल माहिती काढून घेते ना। तू जाम इंडिपेंडेंट झालीस तू, म्हणजे डायरेक्ट बँकेत पोहोचलीस आणि कसं जायचं ते मॅप पण नाही घेतला माझ्याकडनं। आता लोन घ्यावं लागेल हे तुम्हीच सुचवलं ना, आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की त्या दिवशी पेपर मध्ये न्यूज आली होती की हल्ली लोनच्या चांगल्या चांगल्या स्कीम्स आहेत आणि बायकांसाठी ऑफर आहे म्हणून। म्हणून म्हटलं जरा चौकशी करून येते ना, बाकी काही नाही। ठीक आहे, घरी आलीस की बोलू। अहो ऐका ना, तुम्ही चिडलात नाही ना? म्हटलं ना आलीस की बोलू आपण। चल ठेवतो। विचारायला हवं होतं त्यांना। मला वाटतं तुमच्यासाठी ही स्कीम सुटेबल आहे। प्रारंभ या स्कीममध्ये नवीन आणि छोट्या बिझनेसना सपोर्ट मिळतो, हे त्याचे डिटेल्स। थँक्यू सर। मी असं ऐकलं होतं की तुमच्या बँकेत महिलांना इंटरेस्ट रेटवर सूट मिळते म्हणून। अगदी बरोबर ऐकलेत तुम्ही, महिलांसाठी यांचा व्याजदर थोडा वेगळा असतो। हे बघा इथे मेन्शन केलंय। मला ना ही स्कीम आवडली आहे सर। अरे वा, मग आजच आपण सगळी प्रोसेसिंग करूया। म्हणजे मी हे ब्रोशर घरी घेऊन जाऊ शकते का? हो नेता येईल, यामध्ये स्कीम बद्दलची सगळी माहिती आहे आणि लोन ऍप्लिकेशन साठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची यादी देखील आहे। ठीक आहे, म्हणजे मी हे ब्रोशर घरी घेऊन जाते आणि माझ्या मिस्टरांना दाखवते, आम्ही दोघे मिळून योग्य तो निर्णय घेऊ आणि मग दोघेही आम्ही बँकेत येतो। हो थँक्यू सर। वेलकम। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।